ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं नाही त्याच्यासाठी राज्य सरकारनं ठरवून प्लान करून ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं रिझर्वेशन घालवलं. मागं 105 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि प्रत्येक नगरपंचायतमध्ये 4 नगरसेवक हे ओबीसीचे जात होते. आता 105 × 4 जवळपास 420 नगरसेवक हे ओबीसी समाजातून जात होते आणि ते आता गेले नाहीत. जवळपास 105 पैकी 27% म्हटलं तर 29-30 नगराध्यक्ष हे ओबीसी समाजातून झाले असते, पण ते सगळं पचलं आणि आता परत ज्या निवडणुका होत आहेत या राज्यामध्ये नगर परिषदेच्या महानगरपालिकेच्या मोठ्या आणि जवळपास 25-26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत, या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय झाल्या म्हणजे पुढचं 5 वर्ष ओबीसींना कुठेही त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही अशा पद्धतीचं यांनी षडयंत्र रचलं.